काय झालं नेमकं, तुम्ही का संतापलेले आहेत थिएटरवाल्यांवर, कुठल्या चित्रपटाला तुमच्या थिएटर मिळालं नाही? आम्ही कासरा या चित्रपटाचं निर्माण केलं आहे. ही चित्र हा चित्रपट शेतकरी, ग्रामीण भाग आणि शिक्षण पद्धती याच्यावर अवलंबून असलेला चित्रपट मी निर्माता म्हणून बनवला. आणि यात एक लॉबिंग आहे आणि त्या लॉबिंगप्रमाणे माझा इथे बळी घेण्यात आला. यांना ग्रामीण भागातला किंवा शेतकऱ्यांचा सुपुत्र नको आहे, ते यांना काही विशिष्ट प्रकारचे लोक पाहिजेत. आणि ही फिल्म पूर्ण महाराष्ट्रात आम्ही 150 थिएटरमध्ये चालू केली. याला खूप अप्रतिम प्रतिसाद आहे. आणि जी थिएटर हाऊसफुल होती तीसुद्धा यांनी बंद केली. आणि प्राईम लोकेशन आणि प्राईम शोजसुद्धा आम्हाला देण्यात आले. आणि या पद्धतीने जर नेहमी असंच होत असेल तर कधीच कोणता ग्रामीण भागातला युवक किंवा शेतकरी इथे या क्षेत्रात येणार नाही आणि गरीब कुटुंबातल्या लोकांना प्राधान्य देणारसुद्धा नाही. मराठी पिक्चरला थिएटर मिळत नाही तक्रार आहे. राज ठाकरे नेहमी मराठी चित्रपटांच्या बाजूनं उभे राहिलेले आहेत, त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांना सांगणार आहे का? हो, पुढचं प्लॅनिंग 2-3 दिवसात राजसाहेबांना मी भेटण्याचा संकल्प केलेला आहे. काय काय कुणी हिंदीवाले तुम्हाला देत नाही थिएटर? यांचं एक लॉबिंग आहे. यांना नवीन प्रोड्युसर आणि नवीन चित्रपट निर्माते हे पुढे आलेच नाही पाहिजे. यांना एक विशिष्ट लोकांचे चित्रपट हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना चांगले शोज, चांगल्या टॉकीज देतात. आणि ज्या चित्रपट पाहण्यासाठी 8-10 लोकही नाही, अशांना कंटिन्यू 4-4 शो दिले जाते. आणि आमचे हाऊसफुल थिएटर्स असतानासुद्धा या लोकांनी जाणीवपूर्वक थिएटर आमच्याकडून काढून घेतली आणि आमचा सिनेमा काल संपूर्ण महाराष्ट्रात बंद केला. राज ठाकरेला भेटून काय सांगणार? राजसाहेबांना हेच सांगणार आहे की मराठी माणसांना, जो आमच्या माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस आहे, आणि जर एखाद्या चांगल्या उद्देशानं जर फिल्म निर्मिती करत असेल आणि अशाच व्यक्तींना जर थिएटर मिळत नसेल आणि सहकार्य होत नसेल तर मग काही अर्थच नाही. आणि पुढे ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतात त्याप्रमाणे आमच्यासारखे जर एखादे नवीन निर्माते आले तर त्यांनासुद्धा हे उपासमारीची आणि आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आणि पुढे कधीच कोणी या क्षेत्रात येणार नाही. आणि इथे फक्त विशिष्ट लोकांचीच मोनोपोली राहील. आणि पुढे सामान्य लोकांसाठी आणि सामान्य कलाकारांसाठी, सामान्य शेतकऱ्यांसाठी हे दरवाजे कायमचे बंद होणार. तुझं पूर्ण नाव सांगा. मी रवी बाबूरावजी नागपुरे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.